मी अश्विन राठोड आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल किसान कट्टामध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण देवळीया गावी वर्धा जिल्ह्यामध्ये अविनाश भाऊ पचारे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत तर इथं आज आपण इथं आदित्य मोक्षाचा हा फ्लॉट आहे तर तुम्ही ही व्हेरायटी पाहू शकता तर या व्हेरायटीचे काय काय स्पेसिफिकेशन आहे या व्हेरायटीचा परफॉर्मन्स कसा आहे आणि ही व्हेरायटी नक्की शेतकऱ्यासाठी यावर्षी फायदेशीर आहे का तर हा पूर्ण संदर्भात हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ आखरीपर्यंत पहा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेलं असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता कपाशीला पूर्णपणे हे स्टँड झाड आहे कपाशीला खालून तर शेंड्यापर्यंत भरपूर काही फांद्या आहेत तर शेतकरी मित्रांनो या व्हेरायटीचे स्पेसिफिकेशन काय आहे तर हे शेतकरी मित्रांनो ही व्हेरायटीचं त्यांनी शेतकरी बंधूंनी आपली लागवड पंधरा जूनला केली होती ह्या व्हेरायटीचं हे व्हेरायटी एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसात येते या व्हेरायटीचं जर आपण जर आपण खास बाब पाहिली तर ह्या व्हेरायटीचं सगळ्यात मोठं बोंड म्हणून ओळखले जाणारे म्हणजे आदित्य मुक्षा त्या हे व्हेरायटीचं सात ते आठ ग्रामचं बोंड राहते त्याचबरोबर हे व्हेरायटी किती ऊन आणि किती जरी वारा आला तरी हे व्हेरायटी डगमगत नाही किती बोंड आणि मालधारणा झाली तरी आपली कपाशी हे अशी हालून आपले कपाशी आडवी पडणार नाही जेणेकरून आपल्याला उत्पन्नात याची घट होणार नाही या या तर याची हे सगळ्यात चांगली विशेष बाब आहे त्याचबरोबर या व्हेरायटीमध्ये रस करणाऱ्या किडीचा खूप कमी प्रादुर्भाव राहतो आणि त्याचबरोबर या कपाशीला तुम्ही पाहू शकता सिरीजमध्ये बोंड आहेत तर शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही बोंडाचं पण वजन पाहू शकता हे बोंड आपल्या पाच पाकळ्याचं आहे एक दोन तीन चार पाच पाच पाकळ्याचे बोंड असून याच्यामध्ये प्रतिपाकळ्यामध्ये आठ ते नऊसारखे आहे त्याचबरोबर हे, हे बोंडाचं वजन आपल्याला ज पहिल्या वेसणीचं कापसाचं वजन हे आठ ते आठ ग्रामपर्यंत भरतो आणि नंतर आपले सर्व आपण साधारण जर ॲव्हरेज आपण पकडलं तर बोंडाचं वजन हे सात ते आठ ग्रामपर्यंत आपला भरतोच तर शेतकरी मित्रांनो इथं तुम्हाला बोंड दाखवलेला आहे याच्या तुम्ही पाहू शकता बोंडाचं चांगल्या चांगल्या प्रकारे इथं गोल आकाराचा बोंड आहे तर शेतकरी मित्रांनो हे यावर्षी खूप शेतकऱ्यांच्या पसंतीस आलेलं वाण आहे नक्की शेतकरी मित्रांनो पुढच्या वर्षी तुम्ही या वानाकडे नक्कीच वळून पाहू शकता तुम्हाला हे नवीन आ, हे हे वाण तुम्ही पुढच्या वर्षी वापरू शकता तर आपण आता शेतकऱ्याचं मनोगत पाहूयात आपले अविनाश भाऊबद्दल यांच्या या व्हेरायटीबद्दल त्यांचं काय मनोगत आहे आपण थोडक्यात पाहून घेऊ तर अविनाश भाऊ तुमच्याबद्दल शेतकऱ्यांना तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव अविनाश सुरेशराव पचार रायना देवडी तालुका देवडी जिल्हा वर्धा मी आदित्य मोक्षा पराठी लावलेली आहेत हे पी हे पराठी मला खूप आवडलीत आणि दोन तीन वर्षापासून हेच वान मी लावतो माझ्या शेतामध्ये आणि उताचे कापसाची उतरही चांगली आहेत ऑवरेज कापसाचा आणि मला बाकीच्या व्हेरायटी आणि या व्हेरायटीमध्ये काय फरक वाटला नेमका हा पराठी म्हणजे किती काही हवा आली तरी वाकत नाहीत आणि रोग जास्ती वाटत नाही याच्यावर पराठीवर <laughs> बाकी मी प कपाशी पालच्यावर रोग येते आहेत <laughs> आणि हे पराठी थोडीशी बोंड आहे आणि ग वजन घेऊन बोंडायचं चांगलं वाटलं <laughs> दरवर्षी मी मागच्या वर्षी पाच चार पाकिट लावले होते ह्या वर्षी चार चार पाकेट लाव लावले तुम्हाला प्रति एकरी किती उत्पन्न आलं दादा बाराचा अच्छा अच्छा चांगलं परफॉर्मन्स चांगल चांगला वाटला वाटला आता किती वेच आता आता एक झाले दुसरी चालू आहेत का okay. कापूस वगैरे वजनदार वगैरे आहेत अच्छा अच्छा तर शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता आपल्या अविनाश भाऊ आपल्याला याची स्पेसिफिकेशन सांगितलेलं आहे एकंदरीत या व्हेरायटीचं म्हणजे आता तुम्ही पाहू शकता एक वेसने झालेली आहे कापूस आणखीपर्यंत हिरवच आहे वरी चाल पण चालू आहे वरी पात्या बोंड चालू आहे आणि तुम्ही इथं जवळपास तुम्हाला दिसतच आहे बोंडाची साईज हे चांगली मोठी आहे त्याचबरोबर बोंड हे खूप जवळजवळ जवड़ आहे भरपूर फांदे आहेत आणि याचा परफॉर्मन्स देखील आपल्याला खूप चांगला आहे गेल्या सात वर्षापासून आपल्या हे मार्केटमध्ये प्रचलित व्हेरायटी राहिलेली आहे बिग बॉल साईज म्हणून ओळखली जाते तर नक्की शेतकरी मित्रांनो यावर्षी आदित्य मोक्षेचा चांगला परफॉर्मन्स आहे तर नक्की शेतकरी मित्रांनो तुम्ही पुढच्या वर्षी कृषी सेवा केंद्रातून याची नक्कीच खरेदी करू शकता तर शेतकरी मित्रांनो आदित्य मो आदित्य मोक्षा तुम्हाला तुमच्या एरियामध्ये आणि तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद